ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सर सार्वजनिक वाचनालयाला मखमलाबाद संस्थेत शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली. मखमलाबाद येथील नारायणराव माणकर प्रायमरी स्कूल मखमलाबाद मराठी माध्यम तसेच सहकार महर्षी पोपटराव पिंगळे प्रायमरी स्कूल इंग्रजी माध्यम विद्यार्थ्यांची वाचनालयाला क्षेत्रभेट झाली. या शालेय उपक्रमाअंतर्गत गावातील जुनी मंदिरे गणेश मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेव मंदिर राम मंदिर हनुमान मंदिर प्राचीन बारव तसेच गावातील समृद्ध वाचनालयालाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनात वाचन करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रंथालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची पुस्तके निवडून वाचनाचा आनंद घेतला. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती ढोली मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बालपणापासून वाचनाची गोडी निर्माण करावी, वाचनाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. नाशिक जिल्ह्यातील एक आपल्या वाचनालयाचा नावलौकिक आहे. आपल्या वाचनालयाचे अनेक बालवाचक बालपणापासून वाचनाची आवड असल्याने ते आज उच्च पदावर कार्यरत आहेत. ग्रंथमित्र राजेश शिरसाट यांनी वाचनालयातील बालसाहित्याबद्दल माहिती दिली. यावेळी वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष रामदास किसन पिंगळे यांनी ग्रंथ भेट देऊन मुख्याध्यापिका हेमलता ढोली पिंगळे मॅडम यांचा सत्कार केला. यावेळी कल्पना मालोदे उपशिक्षिका काळे उज्ज्वला वंदना पाटील पाटील केयन सोनवणे एम एस जाधव एच डी धांडे स्मिता मौले मॅडम श्रीमती पिंगळे अर्चना तसेच इंग्रजी माध्यम शाळेचे मुख्याध्यापक व वाचनालयाचे कार्यवाह शंकरराव पिंगळे रुचिता पिंगळे चंद्रभान तसेच प्रिया तुषार पाटील हेमलता पाटील सुप्रिया जाधव वाचनालयाचे संचालक गोकुळ काकड ग्रंथमित्र राजेश शिरसाट सहाय्यक ग्रंथपाल सोनाली पाठक सेवक दशरथ मानकर आदी उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी मनोज शिरसाट मखमलाबाद नाशिक.